तर बघा तुम्हाला सगळ्यांना तर माहिती आहे आज आपल्या घरी सगळे पूर्ण फॅमिली आहेत. तर सागरचा बर्थडे होता ना त्याच्यामुळं आणि ही बघा आता उडतानाच ना तर ना मग वाट सगळ्यांना सगळ्यांना दिला तो सगळ्यांना मग इतके कशाला घेतले सगळ्यांना देऊन घेतले तू आहे. तर बघा उडतानाच ना आता गाडी गरवायला आले ना तर त्याच्याकडनं ह्या अशा लालवाल्या आईस्क्रीम घेतली होतं स्वीटी. तर बघा इथं आता हाय आता आता चालली आहे बघा घरी तिला म्हटलं आली इतके दिवसात ना थांब दोन दिवस तर थांब ना या थांबा म्हणतो थांबा म्हणतो चल बारा मग तिला आईपशी तिथं तर नको म्हणते कोंबड्या काय करते बुट टाकते मग फिरायला आहे तर तिच्या घरी तरी मग जाते काय फिरायला नाही तर आता खाते आता गाडी घात चला या बाहेर इथं ही बघा ह्याने खाली गाडी हा खाली मला कोण देत आहे तवा हा मीच दिली मला कोण देत आहे तू खाल्ली का मीच सगळ्यांना वाटले इकडे तिकडे सागर 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 तर आता कृष्णाने राहिलेल्यांना सगळ्यांना आठवण आला की डबल खाते वाटते ह्याचं घोट लाल लाल झालं थांब पुसू दे काय म्हणते सगळ्यांनी डबल डबल घेतली फ्रीज मध्ये ठेवून जा ओके ओके तुला दिले की मम्मी तुला एक दी तिला एक दी तर हाय की तुझ्या हातात हा मम्मी कडे तू कशी धरती या कशी धरती या ओके जा मम्मी कडे किती वार लागली तिला हो कशी चाटते तर तू तर खालची दुसरी बघी ही गारगरवाला ना रोज दुपारचं रोज दुपारचं येणार ग का आणि हे तुम्ही उभा राहणार आणि ते वाजवणार हारणार त्यांना माहिती बरोबर ही रोज घेतात 50 रुपयाचं 100 रुपयाचं रोज ह्याचं चालू असत याच्यामुळे ती ना रोज येते बरोबर थांबते इकडे खाली जात आहे त्वर येते थांबते त्यांना माहिती कधी खेळ नाही जात काय झालं बापल्याकच काय चाललं इकडे तर ना आता हे बघा शंभू आका सागर पूजा पिवड्या पिहू ओके ओके बघू 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 पिवड्या ही दाजी भावड्या ही सगळी तात्या जाणार आहेत तर ही गेल्यावरती घर सगळं मोकळं मोकळं होईल काहीच करमायचं नाही आणि हे बघा राडा बघा हिथं सकाळपासून 4 वेळा स्वयंपाक झालाय माझा आणि सगळं जेवण खावणं केले सगळी भांडी पडली ती घुसलायच आहे राडा मला इकडे ह्यांचं काय चाललंय काय झालं राहिले आईस्क्रीम बांधून दे जाते भूक लागती वय आईस्क्रीम बांधून कशात द्यायची बांधून होय द्यायची ना होय पण कशात न्यायची बांधून पिशवीत वय बावड्या तुझं काय कस काय मग उन्हात आणायचं गार गार कस काय वाटते पवायला जायचं काय पिल्लू वाट बघते माझ्या घरी होय का नाही घेऊन आला मग मोठं पिल्लू मोठं पिल्लूच का नाही घेऊन आला उरकत नव्हते काय नाही मेकअप करते हल्ली का करणार तास तास असत होय बायांच कसं असत 5 मिनिटात मेकअप झाला 5 मिनिटात मेकअप होत असतो का बायांचा 5 मिनिटात उरकत असत का बायांच्या सारखंच आम्ही पण काय करतो कुठं आलं 5 मिनिटात आम्ही पण 2 तास लावतो तसंच असतं या तुम्ही म्हणतात 5 मिनिटात आलो तिथे 4 तास लावतात 2 नाही आणि इकडे बघा सगळी बाहेर सगळ्यांची तोंड चालू आहे सगळ्यांची बघितलं का चला घेतो गारीगार खाऊन आता ही चारकी चारके चारकी दुःख कशी दिसती तुडे काय नाही सगळ्या वाट्यावर झालं आता वाटा धुवून काढावं लागणार स्टार्ट आका ही सगळी गेली बघा आणि आता पाणताट्या पण चाललेला आहे लगेच आता आम्हाला काहीच करमणार नाही सगळं घर गच्च भरलं होतं सगळं आता मोठं तू पण तर मी पण करमायचं नाही आता करमतय तुम्ही गेल्यावरती घर सगळं मोकळं मोकळं होईल काय करमायचं नाही पिवड्या पण आली पिवड्या बाय बाय
सर बघा मित्रांनो, आता सगळे जिकडे तिकडे गेलेत आणि ऊन पण खाली झालेलं आहे. सगळं भावड्या एकटाच इथं राहिला होता, तर भावड्या पण आता चाललेला आहे. फायनली रात्री सगळी इथं घर गच्च भरलेलं होतं, वाट्यावर बसायला जागा नव्हती आणि आज कोणी सुद्धा नाही. सगळे आपापल्या घरी गेले ते, भावड्याच फक्त थांबलेला. आता भावड्या पण चाललाय, मला ऊन उतरलं तर अंधार पडायला लागला. मी पण जातो आता घरी. मला एकट्याला सोडून गेली सारे. सारी जिकडे तिकडे सुने सुने वाटायला लागलं. संध्या सुने सुने म्हणून तुम्हाला सांगतो. आता निघालो होतो, बसल्या बसल्या गप्पा रंगल्या बसलो. अजून बोल, अजून उद्या मला यायचंय रिटर्न. एक पार्सल आहे मला डेपोला, ते डेपोचं पार्सल घेऊन. पार्सलचं काम चालू केलंय. कुणाचं पार्सल बिर्सल तिकडे करायचं असलं तर सांगा. फ्रेंडचं आलंय पार्सल, उद्या ती इथं घ्यायला येणार आहे. मित्रासाठी खास घेऊन इथं येणार आहे. इथन ती इथन मला वाटलं पार्सल इकडची इकडे पोहोचवायचं. डिलिव्हरी नाही, मुलाची औषध विकतोय. कोणाला काय अडचण फिडचण असली तर माझ्या नंबरला कॉल करा. 100% हमी देणार, गॅरंटी देणार. बाबा फिनिश जळून जाणार मुळ्यात. आहे औषध येत आपल्याकडं बारी बारी. हा आपण घरी स्वतः तयार केले. घरी स्वतः. हा ते काय 36 रोगावर चलतोय. काय पण होत तुम्हाला गच करण फिर करण काय सांध्यावर चलतोय. विशेष नाही ती जडीबुटी हडीशे बनाय आहे जंगल मे जडीबुटी बसून. हा आणि ती 36 रोग काय मुलाचा बसणार. ते दादी असं हसतात. मी बोललो म्हणून मी बोलतो काय करावं आता. एक तर माझं हरण घरी वाट बघतोय. तुझं हरण वाट बघतोय, तुझी वाट बघतोय. तर बघा आता सगळी जिकडे तिकडे झाली. भावड्या पण जाणार, हे पण गेल्यावर काही सुद्धा आम्हाला करमायचं नाही. तर आम्ही काय करणार माहितीये का, आता मोटर चालू करणार. युद्धच्या टायमाला भुईमुगाला पाणी देऊन घेणार, कारण उन्हातानाच रान तापलेलं असतं. आणि त्या भुईमुगाच्या खाली ते मुळे असते ना, त्याला काय म्हणतात, काय होतं, गरम गरम वाप आणि थंड पाणी ते जळून जातं. त्याच्यामुळे उन्हातानाच आम्ही भुईमुगाला पाणी देत नाही. आता शिरवाळाचं रान थंड झालेलं आहे, त्याच्यामुळे आता आम्ही मोटर चालू करणार मस्त असं आणि पाणी देणार. तर तुम्हाला कसं वाटतं या? काय नाही, मुळ्यादाच्या औषधामध्ये भरपूर पैसा आहे, इन्कम आहे भरपूर. औषध कुठलंही का, कारण आजकाल समजा केमिकलवर चालू दुनिया आहे, हायब्रिडवर इंजेक्शनवर. मग त्यामुळं तुम्हाला सांगतो ते आयुर्वेदिक आयुर्वेदिकमध्ये भरपूर पैसा आहे. कुटरा घेऊन जाऊ काय बारामती घेतलं. मी काय म्हणत होती, तुम्हाला कसं वाटतंय, म्हणजे भुईमुगाला पाणी शिरवाळाचं द्यायला पाहिजे का उन्हातानाचं द्यायला पाहिजे, असं मी म्हणत होती. हलणार नाही शेंगा आल्या, शेंगा भाजून खायच्या, उकडून खायच्या. भाजलेल्या शेंगा होत्या ना गाय संपल्या. काय नाही मस्त बाई येतो, पुढल्या आठवड्यात येते ना शेंगाला. अजून महिन्यात आहे बाई, पुढल्या आठवड्यात नाही, महिना दीड महिना टाइम आहे. आधी खुरपाय आणतो. कुणाला? दोघांना, प्रियंकाला आणि पूजाला. तिला तिला आवडतंय खुरपण करणं आवडतंय. प्रियंकाला आणि पूजाला खुरपायला घेऊन येतो म्हणतो या. त्याला काम दिसू दे कसं असतं उन्हात. काय नाही मित्र, असू द्या. चला ठीक आहे, बावड्या.